आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्रमशक्ती संस्थेच्या वतीने वैद्यकीय सेवा उपक्रम, वारकऱ्यांची केली मोफत आरोग्य तपासणी. इचलकरंजी येथील श्रमशक्ती संस्थेच्या वतीने आणि डॉक्टर अमोल काकडे यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. इचलकरंजी येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने आणि डॉक्टर अमोल काकडे यांच्या पुढाकाराने गेल्या 6 ते 7 वर्षापासून श्री विठ्ठल रुक्मिणी पंचक्रोशी सह पायी दिंडी सेनापती कापशी ते पंढरपूर या दिंडी सेवेत वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषध उपचार शिबिर घेतलं जातं. यावर्षीही नृसिंहवाडी येथील महात्मा पाटील मठात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले. शिबिरात अंगदुखी पायदुखी याबाबतची तपासणी करून औषधे देण्यात आली, तर पायात आलेले फोड साफ करून त्यावर ड्रेसिंग करणे, इंजेक्शन गोळ्या आदी औषध देऊन वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात आली. डॉक्टर अमोल काकडे यांच्या सेवेने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण असून अविरत सेवा देत असल्यामुळे त्यांचे कौतुकही होत आहे. त्यांना सहकार्य डॉक्टर गजानन खरात आणि श्रमशक्ती संस्थेचे संस्थापक अमित काकडे यांनी केले. यावेळी अनिकेत पाटील, दिंडीचे अध्यक्ष सुरेश कारे, दिंडी प्रमुख मारुती लोहार, मुख्य पर्वतक डी के कोले, चोपदार महादेव सावंत, नारायण शिंदे यांच्यासह वारकरी संप्रदाय आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकर न्यूज साठी नृसिंहवाडीहून अमित काकडे. श्री विठ्ठल रुक्माई पंचक्रोशीचा पायदिंडी सेनापती कापशे तालुका कागल या पायदिंडी मंडळाचा गेली 14 वर्ष झाले संस्थापक अध्यक्ष असून गेली 14 वर्ष 300 ते 350 भक्तजनाने घेऊन कापशी व कापशी परिसरातील पंचक्रोशीतील भक्तांना घेऊन पायीवारी दिंड्या आम्ही करत आहोत. अत्यंत भक्तिभावाने व आनंदमयरित्या आदर्शवत अशी दिंडी आम्ही ठेवलेली असून या दिंडी काळामध्ये नरसिंहवाडी या ठिकाणी गेली 7 ते 7 वर्ष डॉक्टर अमोल काकडे साहेब यांनी आपल्या स्वतःच्या खर्चातून डॉक्टर तपासणी व औषध उपचार केले जातात.